नमस्कार, मी निलेश जाधव, सारोमत बुलेटिन मध्ये आपले स्वागत। आज 8 मे सकाळचे 7 झालेत। आतापर्यंतच्या ठळक घडामोडी। कोरोना महामारीत जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षक, मुख्याध्यापक आणि शिक्षक विभागातील अन्य अधिकाऱ्यांनी मानवतावादी दृष्टिकोन ठेवून कोविड सेंटर उभारणी व कृतज्ञता निधीच्या माध्यमातून 1 कोटीहून अधिक निधी उभारून उल्लेखनीय काम केले आहे। यात अनेक ठिकाणी शिक्षकांनी कोविड सेंटरला रोख रक्कम, साहित्य आणि अन्य धान्याच्या स्वरूपात मदत केलेली आहे। शिक्षकांच्या या सकारात्मक कृतीचे जिल्हा परिषदेने कौतुक केले आहे। करोनाची दुसरी लाट सुरू असून राज्यात लागू झालेल्या निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर व्यवसाय बुडणाऱ्या आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे। या पार्श्वभूमीवर परवानाधारक रिक्षा चालकांच्या खात्यात अटींवर प्रत्येकी 1500 रुपये थेट बँक खात्यात जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहे। त्यामुळे नगर जिल्ह्यातील परवानाधारक रिक्षा चालकांना दिलासा मिळाला आहे। महाविकास आघाडीच्या मंत्र्यांनी कोविड संकटात तरी शहाणपण शिकायला पाहिजे होतं, परंतु दुर्दैवाने फक्त केंद्र सरकारला दोष देण्याचे षड्यंत्र असताना राज्य सरकार आपले दायित्व पूर्णपणे विसरले असल्याची टीका भाजप नेते आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे। करोना संकटात प्रशासन व पोलीस यंत्रणाही नागरिकांच्या सेवेसाठी रात्रंदिवस काम करत आहे। त्यांचे कार्य व कर्तव्य करत असताना त्यांना अशा पद्धतीची वागणूक देणे हे अत्यंत चुकीचे आहे। गुरुवारी पोलिसांबाबत घडलेली घटना ही अत्यंत दुर्दैवी असल्याचे मत महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले आहे। कुस्ती कलेच्या विकासासाठी कुस्तीगीरांच्या वार्षिक मानधन योजनेत बदल करण्यात आला आहे। तसेच वजन गटातही बदल करण्यात आला आहे। या सुधारित परिपत्रकामुळे कुस्तीगीरांना दिलासा मिळाला आहे। जिल्ह्यात करोनाबाधितांची उच्चांकी संख्या शुक्रवारी समोर आली आहे। शुक्रवारी 4594 करोनाचे नवे रुग्ण सापडले आहेत। यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या 27,000 पुढे गेली आहे। तर काल 56 रुग्णांचा करोना उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर एकूण करोनाबाधितांच्या संख्येने 2 लाखांचा टप्पा ओलांडला आहे। जिल्ह्यात काल 3,856 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला। यामुळे करोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या 1,73,104 इतकी झाली आहे। या होत्या ठळक घडामोडी। सविस्तर बातम्यांसाठी वाचत राहा दैनिक सारोमत किंवा भेट द्या देशदूत.com या संकेतस्थळाला। नमस्कार।